नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाचे जोरदार शक्ती प्रदर्शन, याबाबत सविस्तर वृत्त. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सहकारात अग्रगण्य म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जाहीर सभा गाजवली. ज्ञानेश्वर विकास मंडळाचे नेतृत्व अशोक दातीर सर, सुधाकर आल्हाट सर, भरतराव वांडेकर, पंडितराव बालसिंग, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव आंधळे, निवृत्ती दातीर नारायण आव्हाड, पांडुरंग नागरे, राजेंद्र शिरसाट, दिनकर पुंदे हे करीत आहेत. ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळातर्फे क्षत्रिय या निवडणूक चिन्हावर कर्जदार मतदार संघातून अमोल भगवान आव्हाड, दिलीप किसन आव्हाड, रमेश कुंडलिक आव्हाड, विठ्ठल मारुती आव्हाड, दिलीप गंगाराम तुतारे, पांडुरंग मुरलीधर दातीर, गंगाधर दादा भालसिंग, गंगाधर आश्रू वाडेकर, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रतन उत्तम आल्हाट, महिला राखीव मतदारसंघातून सौ हिराबाई पंडितराव बालसिंग, सौ मीराबाई भीमराज शिंदे, इतर मागासवीय मतदारसंघातून चंद्रकांत निवृत्ती रणमले, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून शेषराव शामराव आव्हाड हे एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. ही सोसायटी वडुले, वाघोली, चव्हाणवाडी या तिन्ही गावातील 1974 सभा सदांसाठी कार्यरत आहे. प्रारंभी ज्ञानेश्वर मंडळाच्या सर्व उमेदवारांनी वडुले खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी चैतन्य कानिफनाथ आणि वाघोली येथील वाघेश्वरी जोडीचे मारुती सद्गुरू यादव बाबा वाघोलीकर मंदिरात जाऊन महापूजा केली. त्यानंतर जाहीर सभा झाली. यावेळी अनेक नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी वाघोली येथील पंडितराव बालसिंग, विश्वास वाडेकर, प्रकाश वाडेकर, शंकरराव बालसिंग, दिलीप बालसिंग, किशोर गाडगे, दिलीप बालसिंग येथील दोन मातारदेव आव्हाड, किसन आव्हाड, गोरक्ष आव्हाड, भीमराज आव्हाड, मेजर सुरेश आव्हाड, कानिफनाथ रणमले, मारुती पांढरे, सुखदेव तुतारे, मुकुंद आंधळे, कानिफनाथ आव्हाड, गणेश आव्हाड, नवनाथ आव्हाड यांच्यासह तिन्ही गावातील अनेक मतदार उपस्थित होते. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झळत आहेत. ही निवडणूक 15 मार्च रोजी होत आहे. अनेकांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. काही लोकांनी निवडून येणार म्हणून पैजाई लावल्या आहेत. संपूर्ण शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेचे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. JKN न्यूजकरिता सुनील नजन, अहमदनगर. सीता आपल्याला मारावा लागणार आहे, कारण इलेक्ट्रॉनिक मतदान संस्थेसाठी वापरत नाही आणि म्हणून पुढचं मतदान आपल्याला करून घेताना काळजी घ्यायची आहे. व्यवस्थितपणे अचूकपणे या चौकटीच्या आतमध्ये आपल्याला स्थिती कशी मारते हे मतदाराला समजून द्यायचं. विशेष करून महिला मतदारांची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून हे आपले उमेदवार आपल्या समोर आहेत. जर आपण यांच्याकडे बारकाईनं पाहिलं, यांचं निरीक्षण केलं, तर नक्कीच आपल्याला चारित्र्य संपन्न, गुणवान, हुशार, बुद्धिमान, सर्वांशी एकरूप होऊन आपल्या कामात झुकून देणारे असे हे करावं. हे आपले 13 उमेदवार आहेत, परंतु या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक अशा आपल्या दोन्ही गावातील सभासदांनी फॉर्म भरलेले होते, त्यांनाही त्या या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, परंतु उमेदवार 13 असतात, फॉर्म भरणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि म्हणून आपण आपल्या वतीनं बरेच फॉर्म भरलेले होते. त्यांनाही विनंती करून आपण त्यांच्या संमतीनुसार आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. तर त्या सर्व उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांचे आपल्या या दोन्ही गावाच्या वतीने मी जाहीर असा आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आपल्याला त्यांचं सहकार्य लाभणार आहे. म्हणून तुम्हाला हे संख्या बिलकुल सुद्धा विचार करायचा नाही. परंतु विकृतीला प्रयोग करण्याचा विचार करूनच घेऊन उभं राहायचं.
बाकीचं आपण खूप चांगले म्हणून आपण लोकमतदान करावं, पण आपल्या पक्षात पुढ कधी वेळ म्हणून आपण लोकमतदान करतात. हा मतदारचा आणि निवडणुकीचा क्ल्यू सत्य असेल तर स्वीकारा, असत्य असेल तर मला भेटा, पाठी चर्चा करा. मी जर याच्यामध्ये जर एक शब्द जरी गेलो बोलत चुकीला बोलत असेल तर मला भेटू शकता, सांगू शकता ते रॉंग पॉइंट आहे. पण अशा खोट्या गोष्टी खोट्या याच्यावर लक्ष ठेवणार तर असे अशा पद्धतीने या ठिकाणी झाले. आता मी माझ्या राजकीय भाषेत मी राजकीय म्हणून बोलणार तुम्ही आणि आपण या ठिकाणी सर्व जण आला. माझे उमेदवारी माणसं आहेत, काम म्हटल्यावर थांबले आणि आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन आज सगळेजण या प्रचारसभेत आलेले आहेत. त्यांचं खास दोन्ही आपल्या दोन्ही गावाच्या वतीने मी त्यांचं खास अभिनंदन करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद बाबा. यानंतर आपल्या वडेलगावचं भूषण सुरेश पवार मेजर यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. ज्याचे मार्गदर्शन गावाचं जे जे आवश्यक असतात ते करण्याचं आणि अशा पक्षवादी लोकांना धूर्त साधवा, त्यांनी पक्षावर धैर्य ठेवा, त्यांना कट कसा राहायचा, कट हा बाबा असं माहिती आहे का गाडी जरी काढली ना आपण कट राहायचा माहिती सायकल वर राहते करू एक कट आणलं त्यांना कसा द्यायचा बरोबर काय आणायचा कट कट आणायचं शिकवलं ना लोक भारतीय जनता पार्टी उरले गावात जर कोणी आणले असं तर संदीप आव्हाड मालारी आव्हाड त्यामध्ये प्रामुख्याने आजनाथ आव्हाड आणि वाघोलीची भारतीय जनता पार्टी जर पाहिली तर दिदू तात्या फुंदे दातीर सर यांनी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे आणि या सर्व माणसांनी भारतीय जनता उभी केली आणि आता तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही मतं मागतात हे अगदी चुकीचं आहे. या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं नाही, या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका सोसायटीमध्ये इथून मागच्या संचालक मंडळाने ठेवली आहे आणि भविष्य काळामध्ये ते ठेवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार न करणारे उमेदवार, या ठिकाणी आपण आमचे उमेदवार पाहिले शेत्रा आव्हाड सर असतील, आमचे दिलीप शर्मन असतील, त्या ठिकाणी आमचे सुरेश नाथा वाघोलीतले सर्वच उमेदवार या ठिकाणी स्वतःच्या जीवावर सक्षम असणारे उमेदवार आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार हे उमेदवार भविष्य काळात भी घालणार नाहीत. म्हणून या चांगल्या उमेदवाराला आपण जास्तीत जास्त मतं देऊ, बहुमताने यांना विजय करण्यासाठी आणि या ठिकाणी उपस्थित राहिला फक्त नावाला उपस्थित राहून उपयोग नाही तर तिकडे गेलं चर्चा काय नाही बाबा तिचं काम होतं बोललेलं होतं म्हणून गेलो, आज केले फोन केला म्हणून गेलो, असं करू नका. या ठिकाणी सगळे आला सगळ्याच्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आवाज या संख्येनेच मतदान करण्याचा या ठिकाणी सर्वांनी निश्चय करा आणि सर्वांना सहकार्य करा. वेगळं त्यांच्या विषयी मत बनवण्याचं काम केलं जातं म्हणजे आम्हाला निवडून यायचंय तर मग तुम्ही तुमचे काम सांगा. आता माग ग्रामसभा एक आम्ही घडवून आणली होती, ग्रामसभेत आम्ही सांगितलं की काम निकृष्ट दर्जेचं आहे, स्मशानभूमीचं काम झालं त्याचे पत्रे उडाले 8 दिवसात. तर आम्हाला सभेच्या अध्यक्षाकडून उत्तर आलं म्हटले असता स्मशानभूमीची उंची जास्त असल्यामुळे हवेचा हवा जास्त प्रमाणात आली आणि पत्रे उडाली असतील म्हणजे. आता उंची जास्त असं म्हटलं आता 25-25-30 मजली इमारत असेल त्याच्यावर पण पत्रे असतात ते उडत नाही. म्हणजे अशा प्रकारचा दर्जा कामाचा दर्जा अतिशय सर्व निकृष्ट दर्जाचा आपल्याला दिसून येतो. मग हे सगळं होतंय कारण काय असे गरीब काय लोक त्यांना बागायचं असतं काही नसतं, बिगर उसावाले शेतकरी त्यांना जर आपल्याला लग्नाचं काम असो किंवा दुसऱ्याचं असो त्यावेळेस जर आपल्याला पैशाची गरज लागली तर कुठंतरी सोसायटी सारखा किंवा पंचवटी सारखा आधार घ्यावा लागतो. नितीन पाटील मागच्या काळामध्ये ज्या सोसायटीचा विषय नव्हता, पतसंस्था असतील, खाजगी सावकार असतील, यांच्या माध्यमातून लोकांना खूप त्रास दिला जात होता. आजची मी जवळजवळ 10-15 वर्षापासून सोसायटीच्या माध्यमातून ज्या लोकांनी कामं केली बरोबर योग्य प्रकारे काम केले थोड्याफार प्रमाणात कुठेतरी अडचण असतील, एखाद्या शेतकऱ्याला जर लाखाची गरज असेल त्याला क्षेत्र जर 2 एकर असलं तर तो अपेक्षा करतो की बाबा मला 2 लाखच दिले पाहिजे, 1.5 लाख दिले पाहिजे,
सेक्रेटरी ऐकत नाही, गैरमत पार्टीशन करतो, हा जो विषय असतो हे तांत्रिक म्हणजे हा विषय तांत्रिक असतो की प्रत्येक शेतकऱ्याची गरज मोठी असते, शेतकऱ्याचं जमीन खूप वाईट झालेलं आहे, ती जरी आपल्याला गरज एखादी केली तरी असं वाटतं का आपण आपल्याला गरज कमीच पडते, त्यामुळे सोसायटीचा हा विषय असा आहे ज्यावेळेस आपल्याला खरीद आढळून लागते त्यावेळेस आपल्याला किती गरज लागते, कारण की प्रत्येकाला हे आपल्या प्रपंचामध्ये अडीअडचणी असतात, चांगले काम करणारे लोक जर तिथे गेले, आता मी मागच्या पंचवार्षिकला ती बॉडी होती त्यांचं खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी कर्जमाफीमध्ये सुद्धा आपले सेक्रेटरी असतील, चेअरमन असतील, संचालक असतील, त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, आणि ज्यावेळेस त्यांच्या डॉक्युमेंट पाहिजे त्यावेळेस ते खरं व्हायचं, सगळ्या प्रकारचं काम करायला भुले पाटलाचा आशीर्वाद लागतो तुम्हाला सांगतो, कारण की सगळ्या पक्षांची एकत्र आलेली आहे, नितीन देसाईला काय आशीर्वाद आहे, भुले पाटलाच आहे आणि हर्षदाचाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही कमी नाही, त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून उमेदवारी करत असलेले अनुक्रमांक 2 मिळालेला अरुणा पडकर गौतम त्यामुळे सर्वांचे सर्व उमेदवार आहे, सर्वांच चिन्ह क्षत्रिय आहे आणि मी उडल्या सांगितलं की अतिशय स्वच्छ प्रामाणिक स्वतः खर्च करतो मी, स्वतः पळवतो लोकांसाठी, मला त्याचे फायदे नाही, पण जिथं साधता आहे तिथं मी आहे, त्याच्यामुळे सगळं माझ्या पाय म्हणजे समजा देवाची कृपा आहे सगळ्याच्या मागे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे, आपल्या छत्रीचा भाऊ 100 प्रश्न विजय येणार आहे आणि 15 तारखेला सगळ्याला आपल्याला हजर राहून एक एक मतदान सगळ्यांनी करून घ्यायचं, ही संत खंडोजी बाबाची मी प्रार्थना करतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद गणेश महाराज। यानंतर अमोल भालसिंग यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करून उपस्थितांचे आभारही मानावेत। धन्यवाद सर। राजकीय व्यासपीठावर बोलण्याची फारशी सवय नाही, या ठिकाणी उपस्थित सर्व गावातील वडोले वाघोले पंचक्रोशीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत माझ्यापेक्षा, जेवढं माझं वय नाही तेवढं काहींचं राजकारण झालंय गावामध्ये, तरी बोलताना काही चुकीचं गेल्या सर्वांनी क्षमा करावी। मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एक विनंती करण्यासाठी उभा आहे की आपल्या पॅनलचे जे 13 उमेदवार आहेत त्या 13 उमेदवारांचं जे चिन्ह आहे छत्री, या छत्रीला मतदान करून सर्वांनी या 13 उमेदवारांना प्रचंड वेळ मताने निवडून द्यावं ही विनंती प्रथम सर्वांना करतो, आणि राजकारणामध्ये जरी नवीन असलो तरी गावामध्ये जुना आहे, गावामध्ये जे चालतं ज्या पद्धतीने कामकाज चालतं किंवा जे काही चालू आहे घडामोडी त्या सर्व एक गावातील तरुण म्हणून या सर्व गोष्टी कानावरती येतात, तर सर्वांना विनंती आहे की बोल तापांना किंवा कोणत्या प्रकारच्या दबावाला बळ न पडता आपल्या सर्वांनी एकजुटीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ते होणारच आहे आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं, आणि त्याच पद्धतीनं जी सहकारी संस्था असते का जवळपास बऱ्याच जणांना माहिती असेल की 1904 साली महाराष्ट्रामध्ये सहकार कायदा संमत झालेला आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये, सहकार चळवळ ही महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली चळवळ आहे आणि या चळवळीचं फळ म्हणजे या सहकारी संस्था आहे, मग त्या सहकारी बँका असतील, गावातील विविध सहकारी सोसायट्या असतील, या सर्वांच्या माध्यमातून गोरगरीब जे शेतकरी आहेत सर्वात महत्वाचा जो कणा आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा तो शेतकरी आहे, आणि या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम या सहकारी संस्था करत असतात, आणि या सहकारी संस्था जगल्या पाहिजेत, आणि या सहकारी संस्थेवरती जे संचालक मंडळ आहे किंवा नेतृत्व करणारं मंडळ आहे ते अनुभवी ज्ञानी आणि निपक्षपाती असलं पाहिजे, सहकारी संस्थांच्या बाबतीत पक्षीय राजकारण येऊ नये, समविचारी गट एकत्र आलेत आणि त्यांनी उभं राहून या ठिकाणी लढत देण्याचं किंवा निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे, तर सर्वांनी एकमताने त्यांच्या पाठीशी उभं राहू। बंधाऱ्याची मालिका दिली, अनेक प्रकारची शेतीवर दिले, साधे बंधारे दिले, आपल्या गावाकरता काय दिलेलं नाही, म्हणून तुम्हाला सांगतो आपण या ज्यावेळेस छत्रीला सर्वांनी मदत द्यायचं, अजिबात भूल फसवू करायचं नाही, तुम्हाला मी एक हजर विनंती करतो आहे, पण एवढं म्हणून माझी भविष्याचं सांगतो। धन्यवाद
यानंतर धर्मनाथ वाडसर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करावे. सर्वप्रथम दोन्ही गावचे ग्रामस्थ आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या शुभारंभासाठी हजर आहात. या ठिकाणी सुरुवातीला या कोरोनाच्या महामारीमध्ये जे आपल्या सोसायटीचे सदस्य सोसायटीचे सभासद सदस्य माजी चेअरमन किंवा इतर जे गावातील सर्व जे कोण आपले आप्तेष्ट नातेवाईक गेले त्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करू. मित्रांनो, 2 महिन्यापासून सोसायटीचा कार्यक्रम लागला होता. सर्व ढोर जळगाव असेंब्ली नाते तुम्हाला सांगू इच्छितो या सोसायटीचा आम्हाला अनुभव आहे आणि आठवण म्हणा की आम्ही विरोधामध्ये होतो पण ज्या वेळेला रमेश कुर्ली गावात चेअरमन झाले त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून अनेक कामे अनेक कर्ज प्रकरणे जी आमच्या गावातील लोकांची मंजूर झाली आहेत. आपणची आरोग्य झालेली नाहीये आणि पूर्वी पण होत नव्हती याचा मला अनुभव होता. वाघोलीमध्ये विनाकारण मुद्दा मांडला की बुवा भेदभाव करतात पण सहकार संस्था अशी आहे की ज्यांच्याकडे ऊसाचं क्षेत्र सुद्धा उपलब्ध नाही त्यांना या सोसायटीने कर्ज मिळवून दिलं त्यांना हातभार लावला आणि आज जे टवळकी करत सुटले की भेदभाव केला जातो अजिबात भेदभाव केला जात नाही. या ठिकाणी जर झालं तर पक्षीय राजकारणाचं बोलायचं तर भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या समोर यावं अख्यांनी सांगावं की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम तुमच्या आधीपासून करतोय. त्यातून सर बरोबर आहे भारतीय जनता पक्षाचं काम आम्ही करतो आणि यांनी आज भारतीय जनता पक्ष तयार केला आणि आम्हाला पक्षाची आदेश आहे आम्हाला की आम्हाला उमेदवारी टिकूनच करावं लागेल खरा परंतु या ठिकाणी आम्ही पक्ष मानत नाही पक्ष भेदभाव मानत नाही आणि असा कोणताही विचार करत नाही की यापासून आपल्यामध्ये काही फूट पडेल हा विषय अजिबात होणार नाही. तर आमच्या गावचे सर्वात महत्वाचे जे उमेदवार आहेत मी अशी ग्वाही देतो की आमच्या गावामध्ये ही राम लक्ष्मणची जोडी आहे दिलीप चेअरमन आणि रमेश कुर्ली गावात आणि त्यांच्या सोबतीला शिशराव तात्या सुद्धा आहेत खंबीर आहेत कोणी घाबरून जायचं नाहीये. आपल्या मनामध्ये जर काही शंका असेल की पक्षीय भेदभाव या ठिकाणी पक्षाची निवडणूकच नाहीये बा या ठिकाणी आपली जी सहकारी संस्था ही आपल्याला टिकवायची आहे. आपल्याला ज्या वेळेला दुष्काळ पडतो ज्या वेळेला पीक पाणी पिकत नाही त्यावेळेला ही सोसायटीच आपल्याला कर्ज देते. कोणताही पक्षाचा माणूस आपल्याला 2 रुपये देत नाही. ही जी सहकारी संस्था आहे ही सहकारी संस्थाच आपल्याला टिकवायची यासाठी उर्वी गावाच्या वतीनं आपल्या वाघोलीकर बंधूंना मी पुन्हा सांगू इच्छितो की आम्ही आणि तुम्ही आपण सर्व एक आहोत सोबत आहोत आणि ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कर्णधार मध्ये 8 शिक्के मारल्यानंतर दुसऱ्या बॉक्स कडे जायचं त्या ठिकाणी परत 2 महिला आहेत त्याच्यानंतर तिसरीकडे जायचं तिथं गोपी शीट तर मागास आहे तिथं चुली द्यायची इथं 2 द्यायच्या इथं 8 द्यायच्या आणि त्याच्यानंतर 8 आणि 2 10 झाल्यानंतर एक मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्या ठिकाणी एक फुल्ली द्यायची ओबीसी मध्ये इतर मागास मध्ये एक असं झालं 12 आणि भटकेवी मुक्त मधून एक फुल्ली आहे असं 13 फुल्ल्या छत्रीच्या चिन्हावर रबरी सिक्का मारून या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावा ही सर्व ग्रामस्थांना दोन्ही